नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं यूट्यूब चॅनल मास्टर बाय बभिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण शिकणार आहोत किंवा आजच्या वडिओमध्ये आपण बघणार आहोत सेतू अभ्यास इयत्ता आठवी विषय इंग्रजीचा दिवस दावा आणि त्यामधील धडा ज्याचं नाव आहे लेट्स लर्न म्हणजेच चला शिकूया आता काय शिकायचं आहे ते बघूयात ज्यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिलं आहे टीचर प्रेझेंट सम पिक्चर्स म्हणजे तुमच्यासमोर शिक्षक काही नोटीस किंवा पिक्चर्स किंवा स्लोगन्स जे आहेत म्हणी थोडक्यात म्हणू शकता त्या तुमच्यासमोर टीचर सादर करतील स्टुडंट्स गिव्ह टू ऑफ द क्वेशन ऑब्झर्विंग इन द पिक्चर नोटीस लॉगन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे त्यानंतर आहे टीचर डिवाईड द क्लास इन सिक्स ग्रुप्स अँड गिव्ह वन पिक्चर टू इच ग्रुप अँड आस्क स्टुडंट्स टू डिस्कस इट त्यानंतर आहे टीचर मोटिवेट्स द स्टुडंट्स टू डिस्कस दिअर अलॉटेड टॉपिक बाय प्रोवाइडिंग प्रोवाईडिंग पॉईंट्स अँड क्वेशन स्टुडंट्स वर्क इन द ग्रुप्स अँड अँड हॅव हेल्थी डिसिजन ऑन द पिक्चर अलॉटेड तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सॉल्ट डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली आहे यामध्ये तुम्हाला बघा कशा पद्धतीने हिरो हिरो इलेक्ट्रिक चार्ज अप ऑफर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कीप सेफ डिस्टन्स हे जे काय आहे स्लोगन्स त्यानंतर तुम्ही याला काय बोलताना जस्ट मी तुम्हाला दाखवते यामध्ये जसं की स्लोगन्स आणि नोटिसेस तर या नोटिसेस तुम्हाला वाचायच्या आहे आणि यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला वेअर यूज द सिम आणि या कुठे बघितलेले आहेत तुम्हाला या सांग हेच सांगायचं आहे फक्त की या ज्या आहेत त्या तुम्ही कुठे बघितल्या आहेत आज आजकाल तुम्ही मोबाईलवरती या ॲड्समध्ये बघता टी व्हीवरती ॲड्समध्ये बघता याचं एक्सपेक्टेड अन्सर्स म्हणजे अपेक्षित उत्तर काय आहे इन द शॉप्स ऑन द रोड्स इन द न्यूजपेपर पार्क्स झूज ऑफिस स्कूल एक्सेक्ट्रा म्हणजे शाळेत बघता तुम्ही शॉप्स म्हणजे दुकानांमध्ये बघता पार्क्समध्ये बघता तसंच वृत्तपत्र बातम्यांमध्ये बघता तसंच रस्त्यावरती देखील तुम्ही हे बघ तुम्हाला हे बघायला मिळतं त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो टीचर मॅक्सिक्स इक्वल ग्रुप्स म्हणजे तुम्हाला सहा गट म्हणून घ्यायचे आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आणि जे काही पिक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो यांना शांतचितेत बघायचं आहे आणि यावरती चर्चा करायची आहे स्टुडंट्स काही डिक्शनरी वे नेवर रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही डिक्शनरीचा देखील म्हणजे शब्दकोशाचा देखील उपयोग करू शकता यांचा अर्थ शोधण्यासाठी क्वेश्चन फॉर अ डिस्कशन अँड एक्सपेक्टेड अॅन्सर्स म्हणजे तुम्हाला त्यासाठी काही प्रश्न दिलेला आहे आणि त्यांचं उत्तर अपेक्षित उत्तर देखील दिलेलं आहे प्रॅक्टिससाठी दिलं आहे टीचर आज स्टुडंट्स टू प्रिपेअर अ स्लॉगन म्हणजे असे काही स्लॉगन जे आहे थोडक्यात चांगल्या म्हणी सुविचार जसं की स्लॉगन म्हणजे एज्युकेशन इज द गोल्डन की टू अचीव सक्सेस तुम्ही त्याला सुविचार देखील म्हणू शकता अशा पद्धतीचे त्यानंतर नोटीस हे तुम्हाला तुमचे स्वतः बनवायचं आहे त्यानंतर या विद्यार्थी जसं की सेव्ह ट्रीज अशा पद्धतीने त्यानंतर दुसरा ॲन्सर द फॉलोईंग तर यामध्ये तुम्हाला ॲन्सर द्यायचं आहे पुढे जाऊया होमवर्क काय आहे तर बघूया होमवर्क काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गृहपाठ तुम्हाला प्रिपेअर अफ्यू नोटीस अँड बोर्ड म्हणजे तुम्हाला काही नोटिसेस म्हणजेच तुम्हाला काही जाहिराती थोडक्यात बनवू बनवायच्या आहेत नोटीस म्हणजे तुम्हाला हां जाहीर जाहीर निवेदनं तुम्हाला बनवायची आहेत द क्लाउड बी युजफुल फॉर द ऑदर स्टुडंट्स इन द स्कूल अँड डिस्प्ले देम म्हणजे इतर शाळांचे इतर विद्यार्थी असतील त्यांना देखील याचा उपयोग ठरला पाहिजे अशा नोटीस तुम्ही तिथे बनवा हाच तुमचा आजचा गृहपाठ आहे आज तुमचा आजचा होमवर्क आहे ना अशाच पद्धतीने तो बॅस इत्ता आठवी विषय इंग्रजीचा दिवस दावा देखील आम्ही इथे समाप्त केलेला आहे याबद्दलचा काही डाऊट असेल काही प्रश्न असेल नक्की कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही तुम्हाला परिपूर्णपणेपणेप मदत करण्याचा प्रयत्न करू तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केयर